नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 28 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 400 टप्प्याजवळ पोहोचला आहे. शनिवारी जिल्ह्यात 15 करोनाबाधित सापडले, त्यातील 7 नगर शहरातील आहेत. एकूण बाधितांचा आकडा 397 झाला असून सध्या 111 सक्रिय रुग्ण आहेत. वाढत्या करोनाबाधितांचा परिणाम नगर शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. आजपासून 3 दिवस शहरातील काही व्यापारपेठा बंद राहतील. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसापासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आणि त्यात आज शनिवारी आडते बाजार परिसरात एक बाधित रुग्ण आढळल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दी अहमदनगर आडते बाजार मर्चंट्स असोसिएशन यांनी रविवार दिनांक 28 ते मंगळवार दिनांक 30 असे 3 दिवस शहरातील मार्केट यार्ड, आडते बाजार, दाळमंडई, तापकीर गल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहता तालुक्यातील 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात चंद्रपूर येथील 2 तर कोल्हारे बुद्रुक मधील 1 समावेश आहे. या बाधितांच्या संपर्कातील 7 जणांची तपासणी करण्यात आली. श्रीरामपूर शहरानजीकच्या गोंधवणी शिवारातील करोनाबाधित महिलेच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 10 झाली. तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 27 जणांपैकी 26 अहवाल निगेटिव्ह आले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील 1 करोनाची लागण झाली आहे. दरम्यान गावातील मोतीनगर परिसर 14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे 1 जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेचे काय होणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. शालेय शिक्षण विभागाने यंदा कोरोना संसर्गामुळे टप्प्याटप्प्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1 जुलैपासून 9वी, 10वी आणि 12वीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची संमती घेण्यात येत असून नगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा 1 जुलैपासून सुरू कराव्यात की नाही या संभ्रमात खुद्द शिक्षण विभागच आहे. दरम्यान नगर शहरात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे 1 जुलैपासून 9वी ते 12वीपर्यंतची एकही शाळा सुरू करण्याच्या मनस्थितीत शिक्षण विभाग नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात थकबाकी प्रकरणी जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस मिळाली आहे. ही कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे आहे. त्यामुळे या प्रकरणाला विखे करडिले वादाचे स्वरूप देऊ नये असे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक सकारात्मक निर्णय घेईल असे इथे म्हणाले. नगर जिल्हा परिषदेने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी झपाटून काम सुरू केले आहे. यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा परिषदेच्या जागांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा परिषद स्वतःचे अतिक्रमण विरोधी पथक तयार करणार आहे. मोकळे झालेले भूखंड भाडेपट्टीने देण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला.